श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. कोविड केंद्रातील महिला रुग्णांची सुरक्षा या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनानं काल GR म्हणजेच सरकारी निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे महिला रुग्णांची सुरक्षा कशाप्रकारे सुनिश्चित होणार आहे या अनुषंगानं येणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत. श्रोते हो, राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणाली तयार केली गेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या समितीनं ही नवीन मानक कार्यप्रणाली तयार केली. यामध्ये महिला रुग्णांच्या विभागातल्या स्वच्छतेपासून इतर सर्व प्रकारच्या सुविधा देताना काय केलं जाणं अपेक्षित आहे अशा विविध गोष्टींचा समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेला हा GR नेमका आहे तरी काय, त्याची व्याप्ती किती आहे आणि त्याचा लाभ कोविड केंद्रातल्या आणि विलगीकरण केंद्रांमध्ये असलेल्या महिला रुग्णांना कसा होणार आहे, तसंच सुरक्षा जर संशयास्पद असेल तर मदतीसाठी रुग्णांनी काय करावं, या अनुषंगानं आज आपल्याला माहिती देणार आहेत सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा गजभिये. महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये जगामध्ये आजची परिस्थिती बघता कोविडने आपले पाय पसरवलेले आहेत हे आपण सगळ्यांना लक्षात आहे. कोविड केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आलेला आहे आणि याचं शासन परिपत्रक पण काढलेलं आहे. अलीकडेच आम्हाला कळलेल्या माहितीनुसार किंवा आमच्याकडे आलेल्या या परिपत्रकानुसार शासनाने काही ठोस पाऊलं उचललेली आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामध्ये असंही लक्षात येत आहे की या शासन परिपत्रकामध्ये महिलांची जी हेळसाण किंवा महिलांच्या असुरक्षिततेचा जो प्रश्न निर्माण होतो आहे तर त्याच्या अनुषंगाने ही परिपत्रक आहे हे तयार करण्यात आलेलं आहे. आणि कोविड सेंटरमध्ये ज्या पद्धतीने महिलांवर कुठे हिंसा होत असेल तर त्या हिंसेची रोकथाम करण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे हे याच्यामध्ये नक्की केलेलं आहे. महत्वाचं हे आहे की कुठल्याही कोविड सेंटरमध्ये जर महिला ऍडमिट झालेली असेल तर त्या महिलेला काय सुरक्षा देण्यात यावी, त्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं काय उपाययोजना त्या कोविड सेंटरने करण्याची गरज आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असतानाही हे प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की हे असं का आपण करतो आहे. कारण आम्ही बघतो आहे की अलीकडे कोविड सेंटरमध्ये महिला आणि पुरुष जर एकत्र आहे तर तिकडे महिलांच्या देखरेखीसाठी सुद्धा पुरुष वर्ग आहे आणि महिला सुद्धा आहे. पण इथे स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की महिला कोविड सेंटरमध्ये जर असेल आणि कोविडग्रस्त जर असेल तर त्या महिलेच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन तिची देखभाल करण्याकरिता पुरुष जसा वॉर्ड बॉय जर असेल तर वॉर्ड बॉयच्या सोबत नेहमी तिथे महिला कर्मचारी असण्याची गरज आहे आणि ती असायलाच पाहिजे. हा एक मुख्य मुद्दा जो आहे तो यामध्ये घेतलेला आहे. कारण सहाय्यक जर पुरुष असेल तर तिथे महिलाची नियुक्ती करण्यात यावी हे यामध्ये मुख्यतः सांगितलेलं आहे. दुसरं हे आहे की कोविड सेंटरमध्ये एका रूममध्ये किती महिला असायला पाहिजे किंवा एका रूममध्ये किती बेड असायला पाहिजे हेही याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने सुद्धा खूप महत्वाचं आहे की त्याला दरवाजा असण्याची पण गरज आहे. या सेंटरमध्ये ज्या रूममध्ये महिला आहे त्याला दरवाजा असण्याची पण गरज आहे आणि हे दरवाजे असताना कुणीही असं डायरेक्ट दरवाजा खोलून आत जाऊ शकणार नाही ह्याची सुद्धा याच्यामध्ये काळजी घेण्यात आलेली आहे. तर नॉक केल्याशिवाय आतमध्ये कोणी जाणार नाही हे याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण बघतो आहे की कोविड पेशंट जो आहे या कोविड पेशंटच्या चाचण्या केल्या जातात. त्याच्यामध्ये एक्सरे आहे, ब्लड टेस्ट आहे किंवा सिटी स्कॅन आहे. तर हे करत असताना सुद्धा या चाचण्यांच्या दरम्यान पुरुष कर्मचारी जर तिथे असेल तर त्याच्या सोबतीला महिला कर्मचारी असणं अत्यंत आवश्यक आहे असं सुद्धा या GR मध्ये सांगितलेलं आहे. याच्या सोबतच रूमची साफसफाई किंवा कोविड सेंटरमध्ये महिलांच्या ज्या रूम आहेत किंवा सगळीकडेच साफसफाई ठेवण्याची गरज आहे. पण खास करून महिलांच्या रूममध्ये जेव्हा ही साफसफाई करण्यात येते तेव्हा त्यावेळेला सुद्धा पुरुष कर्मचारी जर त्या कामावर नियुक्त केलेले असेल तर तिथे सुद्धा महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करणं गरजेचं आहे असं ह्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ह्याच्या सोबतीला म्हणजे ज्या ज्या वेळेला महिलेला आपले काही महत्वाचे काम करायचे असेल, कपडे चेंज करायचे असतील किंवा आणखी कुठले प्रायव्हेट तिला काही काम असेल
त्यावेळेला सुद्धा पुरुष कर्मचाऱ्यांनी तिथे राहू नये हे सुद्धा इथे स्पष्ट आणि काटेकोरपणे याची पण दक्षता घेतलेली आहे. याच्या सोबतच म्हणजे सांगायला नक्कीच मला आवडेल की कोविड सेंटरमध्ये कार्य करत असलेले डॉक्टर, नर्सेस, हाऊसकीपिंग, सुरक्षा रक्षक तसेच इतर सर्व कर्मचारी यांनी आपल्या परीने महिला रुग्णांच्या सुरक्षेची आवश्यक ती दक्षता घ्यावी हेही स्पष्ट केलेलं आहे. आणि हे करत असताना कुठंतरी गरोदर महिला जर असेल तर या गरोदर महिलांच्या बाबतीत सुद्धा सुरक्षिततेची अतिशय महत्वाची जबाबदारी सुद्धा कोविड सेंटरने पार पाडावी हे सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. जसं की गरोदर महिला असेल तर तिला जर या सेंटरमधून दुसरीकडे कुठे हलवण्याची वेळ येत असेल तर अशा वेळेला तिला जर कुठे ट्रान्सफर करायचं आहे तर हे ट्रान्सफरच्या दरम्यान पुरुष कर्मचारी जर तिच्या सोबतीला पाठवण्यात येत असेल तर त्यावेळेला महिला कर्मचारीची सुद्धा तिच्या सोबत उपस्थिती महत्वाची आहे हे याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. या कोविड कालावधीमध्ये जे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे कोविड सेंटर स्थापन झालेले आहे. या कोविड सेंटरमध्ये महिला तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि ही एवढ्यासाठीच की जर समजा महिलेवर तिकडे कुठल्या प्रकारची हिंसा झालेली असेल, हिंसा हा शब्द कदाचित खूप मोठा असेल पण एखाद्या वेळेस एखाद्या महिलेच्या मनाविरुद्ध तिथे कुठलीतरी वागणूक मिळाली असेल, आता आपण पुरुषांच्या बाबतीत बोलत असेल तर पुरुषांकडनं कुठली अशी वेगळी वागणूक जर महिलेला मिळत असेल तर त्या बाबतीमध्ये तिला स्वतंत्रपणे तक्रार करता येईल यासाठी महिला तक्रार समितीची तिथे आवश्यकता आहे आणि अशा समित्या तिथे तयार कराव्यात असंही या जीआर मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. याच्या सोबतच हेल्पलाईन नंबर असणे प्रत्येक कोविड सेंटरला जिथे महिला आहेत त्या सेंटरला हेल्पलाईन नंबर सुद्धा असणं किती गरजेचं आहे यासाठीही ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि ह्याचं पण ह्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. दुसरं महत्वाचं हे आहे की महिला तक्रार निवारण समितीच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बोलतो तर त्यावेळेला तिथे जी कोणी व्यक्ती असेल तर ती सिस्टर असावी, त्यांना इन्चार्ज देण्यात यावं, सिस्टरला इन्चार्ज देण्यात यावं या समितीच्या बाबतीत की जेणेकरून एखादी महिला जर तिथे तक्रार देण्यासाठी जर जात असेल किंवा तिच्यावर झालेल्या हिंसेबाबतीत किंवा असं कुठलं तरी एखादं अनवॉन्टेड काही कारण घडलेलं असेल तर त्याच्या बाबतीमध्ये सांगण्यासाठी ही जी समिती आहे तक्रार निवारण ह्याच्याकडे तिला जाता यावं आणि तिथे जी व्यक्ती तिथे असणार आहे ती सिस्टर असावी किंवा महिला इन्चार्ज असावी हे सुद्धा या पीआर मध्ये म्हटलेलं आहे. ह्याच्या सोबतच कक्षामध्ये हेही सांगितलेलं आहे की 20 रुग्णांकरिता एक स्वतंत्र बाथरूम व एक संडास सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. श्रोते हो, कोविड केंद्र त्याचबरोबर विलगीकरण केंद्रामध्ये महिला रुग्णांची विशेष जबाबदारीनं काळजी घेणं आवश्यक असतं. अगदी 24 तास पाणी पुरवठ्यापासून ते केंद्रामध्ये जर कोरोनाबाधित गर्भवती असेल तर ऐनवेळी काही त्रास उद्भवल्यास जवळच्या रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची तात्काळ सुविधा असणं गरजेचं आहे. तसंच इतर वैद्यकीय चाचण्यांची सोयही आवश्यक आहे. त्यामुळे कोविड केंद्रावर मोठी जबाबदारी आहे. आता या सरकारी निर्णयानुसार महिला रुग्णांना सेवा सुविधा देताना कोविड केंद्रांकडून नवीन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी कशा पद्धतीनं केली जाईल याविषयी सामाजिक कार्यकर्त्या नीला लिमये यांचं विवेचन. नुकतीच महाराष्ट्र शासनाकडनं जीआर एक आलेला आहे आणि तो आहे कोविड वॉर्ड जे आता सध्या अत्यंत त्याच्यावरती लोकांचं लक्ष आहे आणि गरजही आहे त्या कोविड वॉर्डमध्ये महिलांकरता काय प्रकारची वेगळी नियमावली असली पाहिजे याबद्दलचा जो डीआर आहे तो वाचल्यानंतर असं स्पष्टपणे लक्षात येतं की अत्यंत बारकाईने तो तयार केला गेलेला आहे की अगदी ती महिला जेव्हा त्या वॉर्डमध्ये शिरेल तिथपासून ती समजा एखादी महिला मृत झाली तोपर्यंत तिला कोणत्या अडचणी येऊ शकतील याचा विचार करून तो जीआर तयार केला गेलेला आहे असं नक्कीच वाटतं. शासनाने हा विचार केला आहे खूप महत्वाचा आहे. ज्या काही घटना मधल्या काळामध्ये घडल्या ते लक्षात घेतात खूप महत्वाचं. पण मुळात प्रश्न असा आहे की या सगळ्याची अंमलबजावणी कशी होणार आणि ती अंमलबजावणी करण्याकरता अशी वेगळी यंत्रणा काही आता शासनाला करता येणार नाही आणि त्यामुळे दोन निश्चितपणे गोष्टी जर आपण करू शकलो तर त्याचा चांगला परिणाम होईल असं मला वाटतं. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ज्या स्वयंसेवी संघटना महिलांच्या प्रत्येक विभागामध्ये आहेत त्यांना जर आपण हे कळलं आणि 8 दिवस 8 जणींना जरी जबाबदारी दिली एकेका विभागाची जिकडे ते कोविड सेंटर
असेल तिकडे, तर मला असं वाटतं खूप बारकाईनी या महिला संघटना तिकडे जाऊन कदाचित प्रत्यक्ष, कदाचित गरज पडली तर प्रत्यक्ष, किंवा त्यांचे फोन नंबर जर त्यांना दिले तर त्यांच्याशी फोनवर बोलून काही अडचण येते का याची नक्की पाहणी त्या करू शकतील आणि त्याची शासनाला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॉर्डमध्ये खरं म्हणजे आता जी मुलं काम करत आहेत ते मुलगे खूप कष्टपूर्वक करतात. मी स्वतः एका कोविड वॉर्डमध्ये होते. खरं म्हणजे किती वाईट आहे की महिला असतील तिथे महिला कर्मचारी असल्या पाहिजे अशी स्थिती येणं आणि हे बदलणं खरं म्हणजे खूप गरजेचं आहे. पण जिथे काही अशा घटना घडत असतील तिथे तातडीने एक नंबर असा पाहिजे की ज्या नंबरवर ती महिला फोन करू शकेल आणि तो फोन उचलला जाईल. कारण अनेकदा हेल्पलाईन तयार होतात पण तो फोन उचलत जात नाही. तर असं न होता जर फोन उचलला जाईल अशी यंत्रणा तयार केली गेली तर मला असं वाटतं ह्या जी आर मध्ये ज्या गोष्टी सुरक्षिततेसाठी मांडल्या गेल्या त्या प्रत्यक्ष येऊ शकतील. श्रोते हो, राज्य शासनानं आत्ता काढलेला जीआर जरी कोरोनाबाधित महिला रुग्णांच्या उपचाराच्या वेळी घ्यावयाच्या दक्षतेविषयी आहे तरीही इतर वेळी आणि एकूणच वैद्यकीय सुविधा निर्माण करताना महिलांच्या सुरक्षेविषयी जाणवणाऱ्या समस्यांचा फार व्यापक विचार करण्याची गरज आहे. रुग्ण महिलांना आवश्यक असणारी सुरक्षा सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. आधीच आजारामुळे त्रासून गेलेल्या महिलांना निश्चिंत मनानं आरोग्य केंद्रांवर उपचार मिळू लागले तर त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी ती एक प्रकारे मदत ठरणार आहे. याविषयी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी इथल्या आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर रेवती विनायक लेले माहिती देणार आहेत. कोविड केंद्रातील महिला रुग्णांच्या सुरक्षिततेविषयी महाराष्ट्र सरकारने नियमावली सादर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन महिलांच्या सुरक्षेविषयी जागरूक आहे याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. कोविडच्या आजाराची भीती आधीच सर्वांच्या मनात आहे, त्यात पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणाची भीती आहे आणि महिलांना सुरक्षिततेची भीती आहे. महिलांची सुरक्षा व्यवस्था पुरवल्यामुळे हे भीतीचं वातावरण थोडं निवळायला निश्चितच मदत होईल. या सुरक्षिततेच्या नियमावलीमुळे महिला रुग्णांच्या मनातील भीती कमी व्हायला निश्चित मदत होणार आहे. महिलांचा रिकव्हरी रेट सुद्धा वाढेल कारण महिलांना तिथे कोविड केंद्रांमध्ये आता मोकळेपणाने वावरता येईल. त्यांना मदतीची गरज असेल तेव्हा त्या निसंकोचपणे मदत मागू शकतील. आधीच आजाराने त्रासलेल्या महिलांना महिला आरोग्य कर्मचारी सुश्रूषेसाठी उपलब्ध झाल्या तर त्यांना मानसिक आधार मिळेल आणि आजारातून बरे होण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल. शासनाने सुरक्षिततेची ग्वाही दिल्यामुळे महिला निश्चिंत मनाने उपचारासाठी कोविड केंद्रात दाखल होऊ शकतील. कोविडच्या निमित्ताने शासनाने ही नियमावली सादर केली असली तरी सामान्य रुग्णालयांसाठी सुद्धा अशी नियमावली सादर केली जावी त्याची आणि त्याची अंमलबजावणी व्हावी अशी महिलांची अपेक्षा आहे. या नियमावलीची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. कारवाईच्या भीतीने नियम पाळले जातात त्यामुळे नियमबाह्य वर्तनासाठी कारवाईची व्यवस्था मजबूत असणं आवश्यक आहे. नियम मोडला गेल्यास कठोर शिक्षा झाली तर परत त्याची पुनरावृत्ती सहसा होत नाही. कायदेशीर कारवाई बरोबरच महिलांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोनही बदलणं आवश्यक आहे. कायद्याच्या भीतीने हे नियम पाळले जाण्यापेक्षा आपणहून सतत विवेक बुद्धीने वागून हे नियम पाळले जाणं आवश्यक आहे. कारण फक्त महिला कर्मचाऱ्यांवर आरोग्य अवलंबून राहू शकत तिथे पुरुष कर्मचाऱ्यांची सुद्धा आवश्यकता असते. पण या नियमावलीमुळे त्यांच्यावरही चांगले वागण्याची जबाबदारी नक्कीच येणार आहे असं मला वाटतं. श्रोते हो, जाता जाता आजही पुन्हा एकदा निवेदन आहे ते म्हणजे आपल्या आजूबाजूच्या सर्व पात्र व्यक्तींनी लस घ्यावी यासाठी आपण सुजाण नागरिक म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. घरामध्ये येणारी कामगार मंडळी, सेवा देणारी अशिक्षित मंडळी यांना लस घेण्याचे फायदे समजावून सांगितले पाहिजेत. त्याचबरोबर सर्वांनी कोरोना त्रिसूत्रीचं काटेकोर पालन करून स्वतःचा बचाव करायचा आहे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि मनीष कुलकर्णी, निवेदन राजेश शिरभाते.